ही माया म्हणजे आईसाठी कायदे करू शकते अंगाशी. आता तुझ्या फडावर तोरण असेल म्हणजे गप गुमान निघायचं इथन. पुन्हा कोरीच्या पायात चाळ बांधलेस तर आता कानाखाली चाळ काढून सांगून ठेवतो. मल्हार साहेब, मी आज साहेबरावच्या मुहूर्त तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून चिठ्ठी लिहिते. साहेबराव चांगला माणूस नाही. मंजुळाबाईंची चिठ्ठी माझ्यासाठी? कुणापासून तरी लपून तर लिहिली नसेल ना ही चिठ्ठी. साहेबराव स्वतःला बदलायचं ट्राय मारतोय. या साहेबरावाचा एक विषय बाहेर आला का नाही त्यानंतर समजे तुझे विषय बाहेर येतील ना. आणि तू काय कांड करून चौफुल्यावर नाही तर आलीस कधी बाहेर येणार. हे बघा तुमच्याकडनं मंजुळाने जी चिठ्ठी घेऊन गेली ना ती, ते बघा त्याला काय लिहत. मल्हार साहेब, साहेबराव चांगला माणूस. मंजुळाने तुम्हाला काही ते महत्वाचं सांगायचं होत. तिला मदत करा गोष्टी, तिला तुमची मदतची गरज आहे. माया आईला जर काही झालं तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. गुरुजी मंजुळाबाई, साहेबराव काय झालं साहेब? त्यांचं काही चुकलंय का? तसंच काहीच समजावं आणि जर चूक केलेली असेल तर त्याची शिक्षा सुद्धा मिळायलाच हवी नाही का? काय साहेबराव एखादी चोरी पकडली गेल्यासारखा का चेहरा झाला? मग आता ज्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंय ते जाहीरच करतो. मला माहित नाही सर आज नंतर आपली भेट होईल की नाही. सैतान जिवंत आहे तोवर हे तुला त्रास देतच राहणार, त्यामुळे त्याने तर मरायलाच पाहिजे. तुला चिंता नाही सोडायची. मी साहेबराव